महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण गेली 3 दिवस अपेक्षा महाराष्ट्राच्या ही मोहीम राबवतोय. आपण बघतो या मोहिमेला सर्व स्तरातून अतिशय भरघोस आणि चांगला असा प्रतिसाद मिळतोय. आपण मी आता सध्या आहे तो DY पाटील कॉलेजमध्ये. आपण बघतोय डी वाय पाटील कॉलेजचे विद्यार्थी जे आहेत हे सकाळची ही जी मोहीम आहे हे जाणून घेत आहेत. सकाळचा ते अंक चाळत आहेत. आपला आजचा विषय जो आहे तो विषय आहे तो म्हणजे औद्योगिकीकरण. कुठल्याही प्रकारच्या विकासामध्ये औद्योगिकरणाचा मोठा सहभाग असतो, मोठा रोल असतो. जाणून घेणार आहोत की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे. मित्र मला सांग, कुठलाही प्रकारचा विकास करण्यासाठी औद्योगिकरण किंवा इंडस्ट्री याच्यावर लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे? सध्या तरी आहे, कारण सध्या इतके रिसेशन चालू आहे की लोकांना नोकऱ्या मिळत नाही आणि किती लोक आहेत की ते लोक बेरोजगार आहेत. तर आपल्याला अशी गरज आहे ना की आपल्या महाराष्ट्रासाठी तरी आपल्याला इंडस्ट्रियलायझेशन पाहिजेच, कारण त्याशिवाय आपलं महाराष्ट्र पुढे नाही जाऊ शकत. ही मोठी खंत आहे महाराष्ट्राची की आपल्याकडे इंडस्ट्रियलायझेशन नाही आहे. तेवढं आपण गुजरातला बघू शकतो तर गुजरातला त्यामानाने फार जास्त आहे आपल्यापेक्षा. तर माझं तर म्हणणं एवढंच आहे की बाबा, तुम्ही इंडस्ट्रियलायझेशन वाढवा, लोकांना नोकऱ्या द्या. बेरोजगार लोकं पडली आहेत, भूकमार वगैरे खूप वाढली आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही ह्या भागात तुम्ही लक्ष घातलं तर नक्कीच आपला महाराष्ट्र सुधारेल याकडे मी सांगेल. इंडस्ट्रीकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. मला सांग, तुम्ही MBA विद्यार्थी आहात, कदाचित उद्या IT क्षेत्रामध्ये तुम्ही काम कराल. एकंदरीत तुला ह्या विकासाबद्दल काय वाटतं? IT क्षेत्रावर लक्ष देणं किती गरजेचं आहे? IT लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रात माणसं खूप आहे, जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. पण कधी बघितलं जाईल तर बँगलोरमध्ये IT सिलिकॉन व्हॅली बँगलोरला बोलतात, का महाराष्ट्रात का नाही बोलत आपण? IT माणसं इथून जातात बँगलोरला IT काम करण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकतात की IT एक विकास होण्याचा मार्ग आहे, पण इथे कोण विचार करत नाही. महाराष्ट्रात आपण असून सुद्धाही आपण बाहेर जातो. तर IT मला हेच बोलायचं आहे की इथे विकास आपण करू शकतो. विकासासाठी IT क्षेत्रावर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मला सांग, महाराष्ट्रामध्ये देखील अनेक प्रोजेक्ट आहेत विकासाचे, मात्र ते रखडलेले आहेत. तुला काय वाटतं, हे प्रोजेक्ट जे रखडलेले आहेत याच्यामुळे विकासाला खीळ बसते आहे? हो नक्कीच. ते इकडे मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की मुंबई गोवा हायवेवर जे प्रोजेक्ट चालले आहेत, रोडचा प्रोजेक्ट चालला आहे, ते अजून रखडलेलं आहे, तो पूर्ण झाला आहे. त्यामुळे अनेक ॲक्सिडेंट घडतात. ते तुम्ही शासनाने पहिला सुधारले पाहिजेत, प्रोजेक्ट मार्गी करायला पाहिजे. प्रोजेक्ट जे आहेत ते चालू केले पाहिजे, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. मंदीचं सावट आहे, त्याच्यामुळे अनेक इंडस्ट्री बंद पडत आहेत, लोक बेरोजगार होत आहेत. हा गंभीर किती विषय तुला वाटतोय? हा नक्कीच गंभीर विषय आहे, कारण मंदीमुळे इंडस्ट्रीजमध्ये भरपूर समस्या आलेल्या आहेत, भरपूरसे प्रोजेक्ट रखडलेले आहेत, त्यामुळे भरपूरसे प्रोजेक्ट हे महाराष्ट्राच्या बाहेर चाललेले आहेत. सो असं झालं नाही पाहिजे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी याबद्दल काही केलं पाहिजे, सो दॅट इथे बेरोजगारी वाढणार नाही, एम्प्लॉयमेंट भेटेल लोकांना आणि महाराष्ट्राचा विकास होईल. मंदीमुळे जी इंडस्ट्री बाहेर चालली ती थोपवली पाहिजे आणि त्याच्यामुळे लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. मला सांग, विकासासाठी तुला कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटतात? आणि जो करप्शन जे वाढलं आहे याच्यामुळे काही खीळ बसते आहे का विकासाला? हो नक्कीच बसते, कारण आजकाल कोणतं पण छोटं मोठं काम करायचं म्हणलं तरी लोक ब्राईब घेतल्याशिवाय कामं करत नाही. छोटे मोठं सर्टिफिकेट जरी लागत असेल फॉर एज्युकेशन पर्पज, तरी लोक बोलतात की एवढे पैसे दिले तर तुमचं काम लगेच होईल. कितीतरी लोक जे पैसे द्यायला नाही बोलतात त्यांना खूप महिन्यांनंतर ते सर्टिफिकेट्स वगैरे दिले जातात. मग मला वाटतं की करप्शन थांबवलंच पाहिजे टू मेक आर स्टेट डेव्हलप. तुला असंच वाटतं की करप्शनमुळे विकास जो आहे त्याला खीळ बसते, त्याला प्रॉब्लेम येत आहेत? हो, डेव्हलपमेंटसाठी नक्कीच, कारण कॉमन मॅन आजचा ॲक्च्युली खूप कॉमन आहे, त्याला ॲक्च्युली काही किंमत नाही आहे. जो पैसा फेकतो त्याचं काम पटकन होतं, हे खूप ग्रासरूट लेवलवर ॲक्च्युली पोचले. मग जिथे जिथे पॉलिटिशियन्स असणार, ज्या प्रोजेक्टमध्ये म्हणा कुठे इन्वॉल्व्ह होतील, तिथे करप्शन येणारच. आपली डेव्हलपिंग कंट्री डेव्हलप्ड बनवण्यासाठी आपल्याला नक्कीच करप्शन आधी काढलं पाहिजे. त्याशिवाय मला इंडिया तर सोडून द्या, मुंबई तर सोडून द्या, आपला कुठलाही छोट्याशा छोटी सिटी पण मला डेव्हलप्ड दिसतच नाही जोपर्यंत करप्शन जाणार नाही. ठीक आहे, आपण यांच्या प्रतिक्रिया जाणल्या. हे सर्व DY पाटील कॉलेजचे तरुण विद्यार्थी आहेत, हे यंगिस्तान आहेत आणि यांच्या काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि या मोहिमेच्या माध्यमातून हे जे काही त्यांनी प्रश्न उचललेले आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. कॅमेरामन नितीन बोढारेसह मिलिंद तांबे, साम TV, नवी मुंबई.